खोपोली येथे शिवसैनिकांकडून केंद्र सरकार व दानवेचा निषेध. केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात तसेच भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी खालापूर तालुका व खोपोली शहर शिवसेना शिळफाटा खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकवटत आंदोलन केले असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसेना खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे, खोपोली शिवसेना शहर प्रमुख सुनील पाटील यांच्यासह खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील शिवसेना युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका करीत दानवे यांचा निषेध करण्यात आला. आज जे काही आंदोलन छेडलं गेलं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन छेडलं गेलेलं आहे. कारण तर केंद्र शासनाने ज्या काही पेट्रोल डिझेल आणि गॅसचे जे काही दरवाढ केलेली त्याच्या निषेधार्थ आमचे काही भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती ते अवमानित जे काही शब्द वापरले आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही फार मोठं आंदोलन या ठिकाणी केलं आहे. केंद्र शासनाला आम्ही इशारा दिलेला आहे की आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी एक तर या दरवाढ कमी करावी नाहीतर त्यांची खुर्च्या खाली कराव्यात एवढंच आज आम्ही आमच्या या मोर्चाच्या वतीने आणि आंदोलनाच्या वतीने या खोपोली शहरामध्ये जे काही आज आमचे जमलेले तालुके सगळे तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध केलेला आहे. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत. कारण केंद्र सरकारने आपल्याला चार वर्षापूर्वी जे विकासाचं गाजर दाखवलं होतं ते आज गाजरच राहिलेलं आहे. आणि प्रत्यक्षात त्यांनी पहिले गॅसची सबसिडी दिली, सबसिडी दिल्यानंतर घरोघरी गॅस गेला आणि आज त्याच गॅसच्या दरवाढीतून इन्कम कमावण्यासाठी हे केंद्र सरकार अमानुषपणे महागाईची दरवाढ करत आहे. आणि ह्या दरवाढीच्या विरोधात दर असे वाढत आहेत की प्रत्येक वस्तूचा भाव 80 रुपयांनी वाढल्या 8 रुपयांनी कमी करतात आणि परत दाखवतात आम्ही महागाई कमी केलेली आहे परंतु महागाई वाढत चाललेली आहे आणि यामुळे भारतातला सामान्य नागरिक होरपळत आहे. तसंच हे रावसाहेब दानवे जे शिवसेनेच्या बोटाला धरून मोठे झाले आणि आज शेतकऱ्याच्या जीवावर जगत असताना शेतकऱ्याच्या बळीराजाच्या विरोधात ते जे वक्तव्य करत आहेत अशा या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यामुळे आणि आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रावसाहेब दानवेचा जाहीर निषेध करत आहोत. हे जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये शिवसेनेने जो केंद्राच्या दरवाढी विरोधात पेट्रोल डिझेल आणि गॅस घरगुती गॅस यांच्या विरोधात केलेलं आंदोलन आणि आज त्या 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलेलं सन्माननीय त्या भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी जे बेताल वक्तव्य केलं शेतकऱ्यांच्याबद्दल त्याचा निषेध म्हणून आज शिवसेनेने इथे जाहीर निषेधासाठी मोर्चाचं आंदोलन केलं. त्या संदर्भात आज सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून यांनी जो आदेश दिला की या सरकारला कुठंतरी खाली उतरवलं पाहिजे. केंद्रात जे सरकार बसलं आहे त्यांना जो आलेला मास आहे त्यांनी गोरगरिबांच्यावर अन्याय चालू केला आहे आणि त्या घरगुती गॅसमुळे सामान्य जनता भरडली जाते या महागाईमुळे आणि त्याचा निषेध म्हणून आज सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या आदेशाने खोपोली शहर आणि संपूर्ण खालापूर तालुका याच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केला. सहज समाचारसाठी समाधान दिसले खालापूर.